निश्चितच जनतेने हा कौल दिलेला आहे, त्या जनतेचं सर्वप्रथम मनापासून आभार मानतो। या मतदारसंघात जवळपास 40-50 वर्ष एक दोन अपवाद उघडले तर काँग्रेस पक्षाला निर्विवादेश जनतेने दिलेला आहे। निश्चितच सर्वसामान्य जनतेची कामं आणि त्या जनतेला केंद्रबिंदू मानूनच त्या ठिकाणी आजपर्यंत काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात कामं केली। त्या कामाची पावती जनतेने आजपर्यंत वेळोवेळी दिलेली आणि आजच्या निकालावरून सुद्धा ते स्पष्ट झालेलं आहे। या मतदारसंघात जरी इतर पक्ष जरी एकत्र होऊन जरी या निवडणुका लढल्या तरीसुद्धा जनता त्यांना त्याची जागा दाखवते। हे आता चौथ्यांदा झालेल्या या निवडणुकीमधून स्पष्ट झाले। उदाहरण सांगायचं म्हणलं, राजगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, भोर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक असेल, त्याचप्रमाणे भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल आणि त्यानंतर आताच्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील। यामधून काँग्रेस पक्षाला निर्विवाद यश हे जनतेने दिले, त्या जनतेचं मी आभार मानतो। यामध्ये ज्या निवडणुका आहेत ज्या ठिकाणी वाऱ्याची दिशा कुठं आहे या निवडणुकीमधून स्पष्ट झाले। शेवटी जनता निवडणुकीमध्ये बरेचसे फॅक्टर त्या ठिकाणी असतात, उमेदवाराचं कार्य किंवा त्यांचा पक्ष, त्यांचे कार्य, त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या किंवा त्याबरोबरीनं त्याचं मतदान खेचून आणण्याची ताकद, विविध प्रकार या निवडणूक यंत्रणेमध्ये असतात आणि त्यानुसार भविष्यातलीसुद्धा आमची रणनीती तयार आहे। योग्य वेळी योग्य उमेदवार देऊन जनतेचा विश्वास संपादन करण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित करतो। ज्या ज्या ग्रामपंचायतीत म्हणजे आता निवडून आलेले आमच्या विचाराचे आहेत तिथंच काम होतं असं नाही। काही ठिकाणचे उमेदवार हे थोड्या बहुत मतांनी पराभूत झाले, 2-5 मतांनी, 10 मतांनी, 15 मतांनी, शेवटी जे विजय हा त्या ठिकाणी ठरलेला असतो, 1 मताने जरी निवडून आला तरीसुद्धा आणि 1 मताने जरीसुद्धा उमेदवार पराभूत झाला तरीसुद्धा त्याला महत्त्व असतं। परंतु असं काही कुठला भेदाभेद माझ्याकडनं आजपर्यंत झालेला नाही। ज्या ग्रामपंचायती आमच्या विचाराचं नाही तिथं कधी काम केलं नाही असं कधी झालेलं नाही। उलटे त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनाही जर काही विश्वास अजून त्यांचा संपादन करायची गरज असेल तर संपादन करू, सगळ्यांनी एकत्र घेऊन विकास काम त्या ठिकाणी सुरू राहील। थोडंच मी या निमित्ताने सांगतो, ज्या ग्रामपंचायती या ठिकाणी सरपंच आणि सदस्य निवडून आले त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो।